नमस्कार मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण माईकचे प्रकार बघितले, त्याबरोबर पिनांचं त्याचं जे तत्त्व आहे, पिनांचे जे प्रिन्सिपल आहेत ते आपण समजून घेतलं. माईक जे आहेत, माईक आणि त्यांच्या पुढच्या पिना, कोणत्याही पिन माईकला पुढची कोणतीही पिन असू शकते हे पहिलं लक्षात घ्या. म्हणजे एखादा तुम्ही माईक परचेस करायला गेला, त्याच्या जॅक पिन पण असू शकते 3.6.5 mm किंवा XLR पिन पण असू शकते त्याला पुढे, किंवा 3.5 mm मोनो पण असू शकते, किंवा एखाद्या वेळेस त्याला स्टेरिओ पण असू शकते, किंवा फोर पोलची पण असू शकते. आता माईक आहे, माईकच्या पुढची पिन आहे. आता तुम्ही लॅपटॉपला किंवा डेस्कटॉपला जोडतायत, तर जोडत असताना त्याला जर त्या पद्धतीचं सॉकेट नसेल ती पिन जोडून घ्यायचं, किंवा ते ज्या पद्धतीच्या ज्या फॉर्मॅटमधलं पिन त्याची येते आणि तिचंच तिला समजून घेणारं सॉकेट जर त्याला नसेल, जर 6.5 mm जॅक असेल तर 100% 6.5 mm फिमेल सॉकेट तुमच्याकडे पाहिजे, किंवा जर XLR पिन त्याची असेल तर XLRचं त्याला सॉकेट पाहिजे, किंवा तुमच्याकडे जर स्टेरिओ जर पिन असेल तर स्टेरिओचं सॉकेट तुमच्या लॅपटॉपमध्ये पाहिजे किंवा डेस्कटॉपमध्ये पाहिजे, तरच तो माईक त्या ठिकाणी काम करतो. आणि जर समजा तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपला सॉकेट वेगळं आहे आणि तुमच्या माईकचं जी पिन आहे ती वेगळी आहे, तर मग मध्ये तुम्हाला कन्व्हर्टर वापरावा लागतो. अर्थात सगळ्या पद्धतीचे कन्व्हर्टर्स अवेलेबल असतात किंवा ते बनवून घेता येऊ शकतात. म्हणजे जॅक टू XLR, XLR टू जॅक, किंवा XLR टू फोर पोल, किंवा जॅक टू फोर पोल, असं सगळं केलं जाऊ शकतं. आता हे जे पिनांचा जो गोंधळ आहे, नवीन व्यक्तीला 100% कोणती पिन ह्या गोष्टी आणि कुठे चालते थोडंसं कन्फ्यूज होईल, पण हळूहळू या गोष्टी 100% लक्षात येतील. दुसरा एक प्रकार आहे ज्या माध्यमातून आपण आपल्या कम्प्युटरला आवाज पोहोचवू शकतो. आपल्या कम्प्युटरला सॉकेट्स तर असतातच जिथे आपण माईक जोडू शकतो, पण त्यापेक्षा अशी एक पद्धत आहे की ज्या पद्धतीने आपण कुठल्याही पद्धतीचा माईक त्याच्यामध्ये वापरू शकतो, आणि ती पद्धत आहे म्हणजे USB प्रकारात. USB माईकसुद्धा अवेलेबल आहेत, येस, ज्याच्यामध्ये एका बाजूला माईक असतो, येस, एका बाजूला माईक असतो आणि दुसऱ्या बाजूला डायरेक्ट USB त्याची पिन असते, मध्ये सर्किट असतं, एक इलेक्ट्रॉनिक सर्किट, डायरेक्ट त्याला USB पिन असते, आणि ती जी USB पिन आहे ती डायरेक्ट तुमच्या डेस्कटॉप कम्प्युटरला किंवा लॅपटॉप कम्प्युटरला डायरेक्ट कॉम्पॅटिबल होते. USB प्रकारामधली जी ऑडिओ सिस्टम आहे, USB फॉर्मॅटमधलं जी माईक सिस्टम आहे मित्रांनो, ती लॅपटॉपला पण चालू शकते आणि डेस्कटॉपला पण चालते. असं काही होत नाही की लॅपटॉपला ही चालेल किंवा ती डेस्कटॉपला चालेल. जसं पिनेच्या बाबतीत होतं, मी तुम्हाला बोलता बोलता बोललो होतो की ही पिन आहे ही डेस्कटॉपला चालते, ही पिन लॅपटॉपला चालत नाही, असं बोललो होतो ना. तर USB बाबतीत मात्र तसं नसतं. USB फॉर्मॅटमधला जो साऊंड सिस्टम आहे, माईक आहे ज्याच्यातून आपण आवाजातमध्ये घेतोय, तर हे लॅपटॉपला पण चालतात आणि डेस्कटॉपला पण चालतात. तर आता बघूया त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत ते. पुढे जाऊयात. सगळ्यात पहिलं म्हणजे वेब कॅमेरा. येस, आता जेवढे वेब कॅमेरे येत आहेत मार्केटमध्ये, तर ह्या वेब कॅमेराला पुढे USB पिन असते. आता ही जी USB पिन आहे मित्रांनो, कॅमेराचं शूटिंग घेणं हे तर काम USB मधून होतच, त्याचबरोबर कॅमेऱ्याबरोबर जर माईक असेल तर माईकचा आवाज सुद्धा याच USB पिनेतून येतो. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, ह्याला एक USB पिन असायची ज्याच्यातून चित्र यायचं USB मधून, आणि त्याच्याबरोबर एक 3.5 mm पिन यायची जी तुम्हाला माईकच्या सॉकेटमध्ये खोचावी लागायची, त्याच्यातून तो माईक चालायचा. पण आता त्यांनी काय केलं, आतमध्ये सर्किट अशा पद्धतीने आहे की तुम्हाला USB माईक पण मिळतो आणि USB एक कॅमेरा पण मिळतो, एकाच डिव्हाइसमध्ये दोन गोष्टी मिळतात. तर USB पद्धतीमधला सर्वात पहिला प्रकार तो म्हणजे वेब कॅमेरा. बऱ्याचशा वेब कॅमेऱ्यामध्ये, आता ह्या जो वेब कॅमेरा आहे त्याच्यात ह्या लेफ्टला आणि राईटला इथे माईक आहे आणि तो माईक तुमचा आवाज घ्यायचं काम करेल, आणि त्याच वायरमधून तो माईक जो आहे ज्याच्यातून ज्या पिनेतून तुमचा कॅमेरा चालतो आहे त्याच पिनेमधून तुमचा आवाज पण कम्प्युटरला मिळेल डिजिटली. ह्या पद्धतीचा कॅमेरा आहे, त्याच्यामध्ये काही छोटेसे छिद्र असतात, त्या छिद्रामध्ये तो माईक असतो. वेब कॅमेरा विथ माईक जर तुम्ही गुगलला सर्च केलं तर ह्या पद्धतीचे भरपूर तुम्हाला वेब कॅमेरे मिळतील की ज्याच्यामध्ये त्याचा माईक असतो. हा माईकसुद्धा तुम्हाला वापरता येऊ शकतो. फक्त आता ह्याच्यामध्ये ॲडिशनल काही करता येत नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की नाही, मला आता ह्याच्यातला माईक काढायचा आणि त्याच्या जागी मला आता गालावरचा माईक जोडायचा आहे, तर तसलं काही होत नाही. हे सगळं इंटरनली स्ट्रक्चर जे आहे ते फिट असतं. आता याच्यानंतर तुमच्या कम्प्युटरला किंवा लॅपटॉपला जर माईक जोडायचा आहे तुम्हाला, येस, तर तो कुठल्या प्रकारचा माईक तुम्ही जोडू शकता आणि कशा पद्धतीने. जर तुम्हाला USB फॉर्मॅटमध्ये पाहिजे तर त्याला म्हटलं जातं USB साऊंड कार्ड. ह्या USB साऊंड कार्डमध्ये जी आता हे काही उदाहरणादाखल दाखवलेले आहेत, तुम्ही गुगलवर सर्च करा USB साऊंड कार्ड, तुम्हाला भरपूर लिस्ट मिळेल USB साऊंड कार्डची.
आणि त्याची जी कॉस्टिंग आहे तर अक्षरशः एक 200-150 रुपयापासून तर फार 1,500-2,000 रुपयापर्यंत USB साऊंड कार्ड्स मिळतात, वेगवेगळ्या क्वालिटीचे असतात, हे पण लक्षात ठेवा. तर आता या साऊंड कार्डमध्ये जे पिंक सॉकेट आहे, इथे ह्या साऊंड कार्डला पिंक सॉकेट आहे, ते माईकचं आहे. ह्या साऊंड कार्डमध्ये येलो सॉकेट आहे, त्याच्यावर सिम्बॉल पण दिलेला आहे मित्रांनो, तर ते जे सॉकेट आहे ते माईकचं आहे. आणि या साऊंड कार्डमध्ये इथे जे माईकचा सिम्बॉल दिलेला आहे आणि पिंक कलर दिलेला आहे, ते सॉकेट जे आहे ते माईकचं आहे. आता ह्याच्यात कुठल्या प्रकारचा माईक चालेल, याच्यामध्ये फक्त आणि फक्त जो स्टेरिओ प्रकारचा जो माईक आहे हाच माईक चालेल, ज्याला 3.5 mm स्टेरिओ पिन आहे, ज्या माईकला पुढे 3.5 mm स्टेरिओ पिन आहे, तीच पिन तुम्ही ह्याच्यामध्ये खोचू शकतात आणि तो माईक जो आहे तो तुमचा इथे काम करू शकतो. मित्रांनो इथे दोन्ही गोष्टी काम करतात, इथे माईक पण काम करतो आणि ह्याच्यातून स्पीकरमधून आवाज बाहेर निघायचं पण काम होतं. OBS मध्ये मी तुम्हाला मॉनिटरिंग हा विषय सांगितला होता याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये, तर मॉनिटरिंग करण्यासाठी हा USB साऊंड कार्ड तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं आणि त्याचबरोबर आवाज आतमध्ये टाकण्यासाठी, माईकचा आवाज आतमध्ये टाकण्यासाठी ह्या USB साऊंड कार्डचा उपयोग होऊ शकतो. फक्त याला पिन कुठली चालेल, याला 4-पोलची पिन चालणार नाही. तुमच्याकडे 4-पोल फॉर्मॅटमधला जर माईक असेल तर तो माईक इथे चालणार नाही. मोनोसुद्धा माईक चालत नाही. मोनो म्हणजे दोन पोल असलेला, मध्ये एक रिंग असलेला, मोनोपिन सांगितली मी तुम्हाला 3.5 mm, ती पण चालणार नाही. याला कुठल्या पिनेचा चालेल, 3.5 mm स्टेरिओ पिन फॉर्मॅटमधलं जर माईक असेल, भले तो तुमचा गालावरचा माईक असेल, भले तो कॉलर असेल, भले तो तुमचा पोडियमचा माईक असेल, डायनॅमिक माईक असेल, यस, किंवा प्रोफेशनल माईक असेल, किंवा तो स्टुडिओचा माईक असेल, त्याची पुढची पिन कुठली पाहिजे मित्रांनो, त्याची पुढची जी पिन आहे ती स्टेरिओ फॉर्मॅटमधली पाहिजे, तरच माईक या जागेवरती काम करेल. ओके, मग आता तुम्ही म्हणताल आमच्याकडे तर प्रोफेशनल लेवलचे माईक आहेत आणि त्याच्यात जॅक्स आहेत आणि आता ते USB फॉर्मॅटने आम्हाला आतमध्ये द्यायचे आहेत तर काय करणार. तर मित्रांनो USB ऑडिओ इंटरफेस नावाचं एक खास डिव्हाइस ऑनलाईन मार्केटमध्ये मिळतं किंवा स्टुडिओ मार्केटमध्ये मिळतं आणि लवकरच आपल्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा हे उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. येस, ह्याला म्हटलं जातं ऑडिओ इंटरफेस. ह्याची आवाजाची एन्कोडिंग करण्याची क्वालिटी जी आहे ती सगळ्यात चांगली असते. प्रोफेशनल लेवलला हेच एन्कोडर्स जे आहेत ते एन्कोडर्स वापरले जातात. याच्यामध्ये पहा, इथं जर त्याचं सॉकेट नीट बघितलं तर ह्याच्यामध्ये हे 2-in-1 सॉकेट आहे. ह्याच्यामध्ये XLR फॉर्मॅटमधली सुद्धा पिन चालते आणि याच्यामध्ये जॅक फॉर्मॅटमधली सुद्धा पिन चालते. आता जो माईक आहे ह्याला दोन माईकचं इनपुट दिसत आहेत, बघा इथे दोन माईक आहेत आणि ते दोन माईकचा आवाज कमी जास्त करण्यासाठी इथे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऐकायचं आहे की माईकमध्ये बोललेला आवाज कसा ऐकू येतो आहे आपल्याला, तो जर ऐकायचा असेल तर इथं हे हेडफोनचं सॉकेट असतं. पहा इथे हेडफोनचं सॉकेट आहे. ॲक्च्युली वर्किंग प्रिन्सिपल सेम आहे, फक्त कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या वेगवेगळ्या, ही रोलँड कंपनी आहे आणि ही वेगळ्याच कंपनीची आहे. तर याच्यामध्ये माईकचे इनपुट इथं दोन जातात, इथे सुद्धा दोन माईकचे दोन इनपुट आहेत, इथे एक इनपुट आहे, इथे एक इनपुट आहे. ह्या इनपुटसाठी हा व्हॉल्यूम कंट्रोल, म्हणजे तुमच्या हातात डायरेक्ट मॅन्युअली व्हॉल्यूम कंट्रोल येतो, व्हॉल्यूम किती वाढवायचा, व्हॉल्यूम किती कमी करायचा. इथे सुद्धा तुम्ही व्हॉल्यूम कमी जास्त करू शकतात. दोन माईकचे सेपरेट, दोन माईकचा आवाज मिक्स होतो, तो तुम्हाला हेडफोनमधून इथे ऐकता येतो. हेडफोनचं डायरेक्ट सॉकेट आहे, डायरेक्ट आपले मोबाईलचे हेडफोनसुद्धा तिथे चालतात किंवा मोठे हेडफोन असतात कानाला लावायचे, ते सुद्धा इथे लावू शकतात. त्यानंतर इथे मास्टर व्हॉल्यूम आहे, दोघांचा मिक्स व्हॉल्यूम तुम्ही कमी जास्त करू शकतात. आणि आता याच्यातून एक सेपरेट केबल मागच्या बाजूने निघते जी USB असते आणि ती USB केबल आपण आपल्या कम्प्युटरला जोडू शकतो, लॅपटॉपला USB सॉकेटमध्ये जोडू शकतो, कम्प्युटरला USB सॉकेटमध्ये जोडू शकतो. तर मित्रांनो या पद्धतीचे ऑडिओ इंटरफेसेस वापरून सुद्धा प्रोफेशनल लेवलचे जे माईक्स आहेत तर ते माईक्स आपण आपल्या कम्प्युटरला जोडू शकतो. अर्थात निश्चितच ह्याची कॉस्ट भरपूर आहे. प्रोफेशनल लेवलला चांगल्या क्वालिटीचे जर इंटरफेसेस घेतले तर त्याची कॉस्ट बरीच जाते. पण ज्यांचे स्टुडिओज असतात, ऑडिओ रेकॉर्डिंगचे स्टुडिओ, जिथं ज्यांना आवाजाला क्वालिटी बेस्ट हवी असते, किंवा FM रेडिओ चालवतात, अशा ठिकाणी जर आवाजाचं रेकॉर्डिंग करायचं असेल तर मित्रांनो मोस्टली याच पद्धतीचे इंटरफेसेस वापरले जातात. आणि सिम्पली इंटरफेस आहे, माईक आहे आणि पुढे लॅपटॉप आहे किंवा डेस्कटॉप आहे. आवाज जो आहे तो आवाज तुमच्या लॅपटॉपवर जातो आणि माईक जितका क्वालिटी असेल, इंटरफेस क्वालिटी असेल, तर तुम्हाला डिसेंट क्वालिटी आवाजाची, एकदम प्रोफेशनल लेवलला आवाजाची क्वालिटी जी ती याच्या माध्यमातून मिळते. आता त्या पुढे जाऊन USB ऑडिओ मिक्सरसुद्धा मिळतात. म्हणजे कसे, आता आधीच्या युनिटमध्ये दोनच माईक जोडायची सोय होती,
याच्यामध्ये दोनच माईक जोडता येत होते. पण पुढे असे पण डिव्हायसेस आहेत की ह्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त माईक जोडता येतील, किंवा एका माईकला तुम्ही हव्या तेवढ्या लेवलला तुम्ही कंट्रोल करू शकतात. एका माईकला तुम्ही त्याचा बास, त्याचं ट्रबल, त्याचं इक्विलायझर ह्याची सेटिंग तुम्ही करू शकतात, आणि क्वालिटी तुम्ही आधीच इम्प्रूव्ह करू शकतात, नंतर इम्प्रूव्ह करण्यापेक्षा, नंतर सॉफ्टवेअर थ्रू इम्प्रूव्ह करण्यापेक्षा आधीच तुम्ही हार्डवेअर थ्रू त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतात आवाजाची. तर त्याच पद्धतीने इथे एक दुसरं युनिट आहे ज्याच्यामध्ये चार इनपुट्स आहेत, म्हणजे आधीच ह्याचे दोन माईक्स चालत होते, ह्याचे चार माईक्स चालत आहेत. परत त्या प्रत्येक माईकचा बास, ट्रबल, मिड फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी, लो फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट करू शकतात, गेन ॲडजस्ट करू शकतात, म्हणजे बरोबर तुम्ही जे आहे मिक्सिंग, मल्टिपल माईकचं मिक्सिंग तुम्ही मॅन्युअली इथे करू शकतात. लक्षात घ्या, ह्याच्या आधी पण तुम्हाला काय बोललो होतं की OBS-मध्ये ती ताकद आहे की एका वेळेस अनेक माईक तो हाताळू शकतो, म्हणजे कम्प्युटरला तुम्ही एकापेक्षा जास्त माईक जोडू शकतात, 100% जोडू शकतात, काही USB-नी, काही त्याच्या ऑडिओ जॅकमध्ये, असे तुम्ही मल्टिपल माईक जोडू शकतात. पण आता हे मल्टिपल माईक जोडल्यानंतर OBS-मध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला ते मॅन्युअली माऊसने तुम्हाला ऑपरेट करावं लागेल कम्प्युटरवरती. पण तेच जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त माईक्स असतील आणि तुम्हाला कम्प्युटरच्या बाहेरच त्याचं आधीच ॲडजस्टमेंट करायची असेल, कोणाचा आवाज किती सोडायचा, तर या पद्धतीचा तुम्हाला USB मिक्सर लागतो. ह्याच्यामध्ये जे माईक्स आहेत ह्याच्या पाठीमागच्या बाजूने कनेक्शन असतात, काही कनेक्शन समोरून असतात, ते कनेक्शन त्याला दिल्या गेल्यानंतर, माईक जोडल्या गेल्यानंतर इथे तुम्ही हेडफोन लावून, इथे हेडफोनचा सिम्बॉल आहे, त्याला हेडफोन लावून तुम्ही ऐकू शकतात की कोणा त्या माईकचा आवाज किती प्रमाणात आपल्याला मिळतोय, आणि इथे तुम्ही त्याला ट्यून करू शकतात, फाईन ट्यून करू शकतात, कोणाला बेस कमी आहे तर बेस वाढवू शकतात, एखाद्याच्या आवाजातला गोडवा वाढवायचा आहे तर त्याचा ट्रबल जो आहे तर ट्रबल वाढवला जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर हे जे आउटपुट आहे, हे आउटपुट तुम्हाला गरज असेल तर तुम्ही डायरेक्ट प्रोफेशनल कॅमेराला देऊ शकतात, जसं माझ्या इथे माझा प्रोफेशनल कॅमेरा आहे, त्या प्रोफेशनल कॅमेराला आवाज दिला जाऊ शकतो, येस. किंवा ह्याचं USB कनेक्शन असतं, त्या USB कनेक्शनने तुम्ही डायरेक्ट कम्प्युटरमध्ये एकच इनपुट फायनल कम्प्युटरमध्ये जाईल, कम्प्युटरमध्ये परत ट्युनिंग करायची गरज नाही, एखाद्याचा व्हॉल्यूम कमी जास्त कम्प्युटरमध्ये करायची गरज नाही, सगळं काम जे आहे ते ह्या मिक्सरवरती होतं. आता त्याच्या पुढे जात, म्हणजे जिथे मोठे स्टुडिओज असतात, भरपूर वाद्य असतात, म्युझिकल स्टुडिओज असतात, संगीताची रचना होत असते, गीत गायन होत असतं, तर अशा वेळेस आता इथे साधारणतः एक 6 चॅनलचा हा मिक्सर आहे, तर 6 चॅनलपासून तर पार 32 चॅनलपर्यंतचे मिक्सर्स वापरले जातात. ह्याच्यामध्ये प्रत्येक माईकचं इनपुट सेपरेट येतं, प्रत्येक माईक इनपुट होतो, त्याच्यानंतर त्याचा गेन, त्याचा बास, त्याचा ट्रबल, त्याचा इफेक्ट, त्याला इको, असे वेगवेगळे त्याला इफेक्ट्स दिले जातात, त्याचा व्हॉल्यूम इथे खालच्या बाजूला असतो, त्या पद्धतीने तो मिक्स होतो, आणि हे सगळे आलेलं मिक्सिंग लास्टला मास्टर मिक्सिंग होतं, आणि मास्टर मिक्सिंग झाल्यानंतर तिथून जे आउटपुट आहे हे आउटपुट ऑडिओ फॉर्मॅटमध्ये निघतं, जे तुम्ही कॅमेराला देऊ शकतात, किंवा तेच आउटपुट जे आहे ते आउटपुट तुम्ही ऑडिओ इंटरफेसला देऊ शकतात. जर तुमच्या मिक्सरला, तुमच्याकडे मिक्सर आहे, येस, बऱ्याचशा संस्थांमध्ये मिक्सर असतात. आता हे जे मिक्सर आहेत मित्रांनो, ह्या मिक्सरमध्ये एक फायदा काय असतो की भरपूर माईक एका वेळेस कंट्रोल करता येतात, ही मिक्सरची फॅसिलिटी. पण हे मिक्सर जे आहेत, हे मिक्सर तुम्ही कम्प्युटरला जोडू शकत नाहीत, किंवा तसे त्याची फॅसिलिटी नसते की डायरेक्ट कम्प्युटरला जोडता येते. मग त्या ठिकाणी तुम्ही मिक्सरचं जे आउटपुट आहे ते ऑडिओ इंटरफेसला देऊ शकतात, आणि ऑडिओ इंटरफेसचं जे आउटपुट आहे ते तुम्ही देऊ शकतात तुमच्या कम्प्युटरला USB-च्या फॉर्मॅटमध्ये. म्हणजे प्रोफेशनल लेवलला तुम्हाला जास्त माईक्स कंट्रोल करायचे आहेत आणि फाईन ट्यून करायचं आहे, प्रत्येकाचा माईक तुम्हाला परफेक्ट ॲडजस्ट करूनच तुम्हाला आउटपुट कम्प्युटर द्यायचं आहे, तर ही सिस्टम वापरली जाते. स्टुडिओ उभा करायचा आहे तुम्हाला स्वतःचा, तर त्यासाठी हे गरजेचं आहे, तुम्ही प्रोफेशनल लेवलचे माईक्स, त्याचं आउटपुट येणार मिक्सरवरती, मिक्सरचं आउटपुट जाणार, आता मिक्सरचं आउटपुट मल्टिपल ठिकाणी जाऊ शकते, ह्याला मल्टिपल आउटपुट्स असतात, तुम्ही स्पीकरला देऊ शकतात ऐकण्यासाठी, हेडफोनला देऊ शकतात ऐकण्यासाठी, त्याचबरोबर ॲम्प्लिफायरला देऊ शकतात मोठ्या स्पीकर चालवण्यासाठी, किंवा त्याच वेळेस तुम्ही आउटपुट देऊ शकतात इंटरफेसला, आणि तो इंटरफेस देणार कम्प्युटरला, आणि मग कम्प्युटरवर आपण त्याचं रेकॉर्डिंग करू शकतो. तर मित्रांनो, ह्या कन्सेप्ट लक्षात ठेवा की USB फॉर्मॅटमध्ये जर आपल्याला ऑडिओ कम्प्युटरच्या आतमध्ये टाकायचा असेल, तर एक तर तुमच्याकडे इंटरफेस असणं गरजेचं आहे, किंवा USB मिक्सर असणं गरजेचं आहे, किंवा या पद्धतीचं साऊंड कार्ड असणं गरजेचं आहे. अर्थात एक 2-4 रुपयाचं 4-5 रुपयाचं साऊंड कार्ड, आणि साधारणतः 15-16 हजार रुपयाचा, येस, 15-16 हजाराचा ऑडिओ इंटरफेस. अर्थात ऑडिओ इंटरफेस साधारणतः 3-4 हजारपासून सुरुवात होते, पण चांगल्या क्वालिटीचे ऑडिओ इंटरफेसेस जे आहेत ते 15-16 हजाराच्या पुढे येतात. तर ती 15-16 हजाराची जी क्वालिटी आहे आणि ह्या साऊंड कार्डची क्वालिटी, ही बीट होत नाही. पण जर रेग्युलर फक्त स्पोकन आहे, तुम्ही फक्त बोलणार आहात,
म्युझिक्सचा जर विषय त्याच्यामध्ये असेल तर निश्चितच मी तुम्हाला ऑडिओ इंटरफेस सजेस्ट करेल. पण तुम्हाला जर रेग्युलर आपलं OBS-साठी फक्त बोलायचं जसं मी बोलतो आहे तर ही क्वालिटी आवाजाची जर अपेक्षित असेल तर साऊंड कार्डसुद्धा चांगले काम करून जातात. फक्त वापरण्याची पद्धत सेम आहे, ॲक्च्युली कम्प्युटरमध्ये ऑपरेट करण्याची पद्धत सेम आहे, फक्त बाहेर तुम्ही हार्डवेअर काय वापरतात ह्यावरती गोष्टी ज्या आहेत त्या डिपेंड असतात. धन्यवाद.